शेतकरी कुठेही माल विकू शकतो या निर्णयामुळे राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या आर्थिक संकटात येणार असल्याचं मत पैठण बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी व्यक्त केलं आहे बाजार समितीच्या आवारात व बाहेर विक्री होणाऱ्या मालातून बाजार समितीला उत्पन्न मिळतं हे उत्पन्न बंद होणार असल्यानं बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचं चा वेतन प्रशासकीय खर्च वीज बिल दुरुस्ती खर्च हे भागून अवघड होणार असल्याचं सभापती राजू नाना भुमरे यांनी म्हटलं आहे दिनांक पाच जून दोन हजार वीस रोजी केंद्र सरकारने एक अध्यादेश जारी करून देशातील सर्व शेतकऱ्यांना कुठेही आपला माल विकण्याची मुभा दिली आहे तसेच हा माल खरेदी करण्याची परवानगी कुठल्याही आयकर करदात्याला किंवा ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे अशा कुठल्याही व्यक्तीला माल खरेदीची परवानगी दिलेली आहे यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वच बाजार समित्यांना ह्या अदेश अध्यादेशाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे याचे कारण असे आहेत की बहुतेक बाजार समित्यांचे उत्पन्न हे यार्डाच्या बाहेरील आहे जसे जिनिंग आहे आठवडी बाजार आहे तसेच जनर बाजार आहेत यातून मोठ्या प्रमाणात सेस मिळतो परंतु या अध्यादेशामुळे बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेरील जो मिळणारा सेस आहे तो पूर्णतः बंद होणार आहे बाजार समितीचा उत्पन्नाचा सोर्स हा जास्त बाहेरील असल्यामुळे यार्डातील मिळणारे उत्पन्न उत्पन्नावर बाजार समितीचा आस्थापना खर्च प्रशासकीय खर्च हे सर्व खर्च शक्य नाही आहे त्यामुळे बाजार समितीवर ह्या अध्यादेशाचा दुर्गामी परिणाम होणार आहे